जय शिवराय मित्रांनो, आता वाजले किती 12:30 आणि आपला आजचा प्रवास असेल ओंकारेश्वर ते घृष्णेश्वर. तर आता आपण 15-20 मिनिटांमध्ये निघू, बॅग वगैरे पॅकिंग करतो जाऊ. वाजता आपण ब्रेक घेतलेला आहे ना, गाडीला ऊन लागले तिला जर चादर विदर. ब्लँकेट हेणले काय गाडीसाठी? बॅग मध्ये राहले. लस्सी पिऊ आता. काही डेडबीट बरोबर आहे ना? 3 जून ना. ठीक आहे. तीन. तर आता आपण लाईट घेऊ, कारण इशे अजून 230 किलोमीटर आहे. राहना करून तरी 5 ते 6 घंट्याची रनिंग. ना इथं छत्रपती संभाजी नगर थोडा खराब आहे. कुठला आहे? बुऱ्हाणापूर जाम रोड खराब आहे. 20-25 किलोमीटर खराबच भेटला. म्हणजे तेजाबाई साऊथचा विलन. चल जेऊ आता. आता वाजले किती 4:30 आम्ही आता निघू 5 मिनटात. तर आपल्याला घृष्णेश्वरला जायला 10:50 म्हणजे 5 तासाची रनिंग आहे. नाना करून जाऊ, दात आरामची वाटते. रोड पण जाम खराब आहे. चलो महाराजा शुद्ध शाकाहारी. 2 मिनिटं बॅग घेतली तर बघ भाऊ, बघ किती 2 तास झाले. आपण आता घेतले ना रात. अडीच वाजलं आणि आता आम्ही एसीवाली रूम बघायला आल्या. पहिला गेलो तर तिथे एसीवाली रूम नव्हती म्हणून इथेशी आल्या. 1:30 निघली ओंकारेश्वरशी. विचार कर, 12 घंटे मग तो आपण रस्त्यांशी डेंजर आल्या ना. घृष्णेश्वरला आपल्याला रूम भेटलेली किती 1800 रुपयामध्ये एसीवाली. आणि नॉन एसी तुम्हाला भेटेल मंदिराच्या साईडलाच आहे, 1000 रुपयापर्यंत भेटतं. पण आम्हाला एसीवाली पाहिजे होती. बघू आता वाजल्यान किती, 2:30 वाजल्यान.
आता झोपू जाऊन मस्त काढा बाकी एक नंबर आहे. चलो किती 1800 रुपयामध्ये रूम आहे मस्त एसी आणि चौघा जणांचा काम होल मस्त.